आज ऑनरेबल डायरेक्टर ऑफ पंचायतीन आर्ग्युमेंट ऐकले, फाइनल आर्ग्युमेंट कंप्लीट जाले आणि ऑर्डर 1 मार्चाक सकाळी 11 वरांचेर दवरला. सॉरी, 1 एप्रिलाक सकाळी 11 वरांचेर ऑर्डरीक प्लेस केला. आर्ग्युमेंट कितें? आमी आर्ग्यू करता आसतना अशें सांगलें, पंचायतीक कसलोच अधिकार हें काम बंद करपाचो ना. होच ताजो स्टार आर्ग्युमेंट आशिल्लो, होच ताजो मेन आर्ग्युमेंट आशिल्लो. आनी ताणें ही स्टॉप वर्क ऑर्डर कशी चुकीची आसा हें दाखोवन दिवपाचो प्रयत्न केलो. ताजेर आमी उत्तर दिलें ताका. ताजो एक मेन आर्ग्युमेंट आशिल्लो की थंय कसल्याच प्रकारचें कन्स्ट्रक्शन चालू ना. सो त्या गजालीचेर आमी क्रॉस करता आसतना, आमी काउंटर करता आसतना इतलें सांगलें की गांवच्या पंचायतीच्या गांवच्या सरपंचाक पुराय पावर आसा की गांवान आपल्या कसलें काम चल्लां पळय तें कायदेशीर आसा काय बेकायदेशीर आसा तें जाणून घेवपाचें, आनी जो पर्यंत तें वेवस्थीत चलता जाणून घेवपाची ताका म्हायती आसल्या अधिकार आसल्या कारणान तो स्टॉप वर्क नोटीस पंचायत राज एक्टा प्रमाणे इश्यू करूंक शकता. मागीर तो प्रोजेक्ट स्टेट गव्हर्मेंटाचो आसूं, आपल्या साध्या व्यक्तीचो आसूं, एक कॉमन सिटिजनाचो आसूं किंवां सेंट्रल गव्हर्मेंटाचो आसूं. सो ह्यो गजाली जेन्ना गांवांत घडटात आनी गांवांतल्यो पंचायती आमच्या वारखंड नागझर पंचायतीन जी स्टॉप वर्क नोटीस इश्यू केला ती सुमोटो करूंक ना, स्वताहून ती करूंक ना, ती स्टॉप वर्क नोटीस इश्यू केला गांवचे एक जागरूक नागरीक आनी जमीनदार सादो तुळसकर हांच्या कंप्लेनीचेर ती इश्यू केला. ही गजाल आमी ऑनरेबल कोर्टाची पयली फावट लक्षांत हाडून दिली. सो स्वताहून पंचायतीक कितें व्हडपण घेवपा खातीर आनी हें आपली दादागिरी टायप अशा अधिकाराशायेचो गैरवापर करूंक ना. कोण तरी एक ग्रामस्थ एप्रोच जाला, गांवान सद्या झाडाची तोड वृक्ष तोड चालू जाला, जेसीबी चलतात, वाटोची जमीन बिमीन शेतां बितां जें आसा तें वाट लायलें, पिकां आयिल्लीं आमकां खावपाक मेळनात, तेन्ना नागरीक म्हणून सगळ्यांत पयलीं एप्रोच जातलो तो पंचायती कडेन. सो ताजो ताणें अधिकाराचो वापर केलो आनी पंचायती कडेन गेलो. पंचायतीन आपल्या ह्याचे नोटिसीचो आधार घेवन, सॉरी कंप्लेनीचो आधार घेवन ताणें फुडली कारवाय केली. ताजे उपरांत आमी फुडलो मुद्दो आनी एक सांगून दिलो, तो म्हळ्यार पंचायत ही एक अशी स्वराज्य संस्था आसा, स्थानीक एडमिनिस्ट्रेटर. गांवांत कितें बरें वायट चल्लां तें विचारपाचो रायट ताका आसा. आनी हो जो प्रोजेक्ट चल्ला तो प्रोजेक्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्टान अनेक अटी घालून दिला, त्या अटीन सगळे कडेन म्हटला की कायद्यान हे सगळ्यो गजाली करूंक जाय. आतां दुसरी गजाल आमी ऑनरेबल डायरेक्टराच्या लक्षांत हाडून दिला आमच्या युक्तिवादाच्या दरम्यान, ती अशी की हांगा कांय गजालीचो क्लियरन्स दिला तो धारगळ विलेजीन दिला. एनवायरमेंट मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट क्लायमेट मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट एनवायरमेंट फॉरेस्ट एंड क्लायमेट चेंजीसाची जे मिनिस्ट्री आहा तांच्यांनी स्पेसिफीक स्टेज 1 हे लेटर दिला, परमिशन ग्रांट केला ती धारगळ विलेजीन. आनी वारखंड गांवांतल्या नागरिकांनी आपल्या जमनीन हे सल्ला हे करपा खातीर जेन्ना अशा प्रकारची तक्रार आयली तेन्ना आमी कारवाय केली. आनी एक महत्वपूर्ण गजाल आमी युक्तिवादान आमी मुद्दाम सांगली ती म्हळ्यार अशें की प्रोजेक्ट प्रोपोनंट जो आसा तो मोपा एअरपोर्ट जो आसा ग्रीन एअरपोर्टा खातीर प्रोजेक्टा खातीर हे सगळे एनवायरमेंटल क्लियरन्स दिल्ल्यो. आनी त्याच जजमेंटान ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची जी स्पेसिफीक कंडिशन्स आसा त्या कंडिशनान अशें म्हटलां की ह्या प्रोजेक्टा खातीर जो कितें रस्तो किंवां रोड जाय किंवां ट्रॅफिका खातीर जे कितें रस्त्या वाहतुकी खातीर जो रस्तो जाय तो रस्तो करता आसतना सगळे नियम पाळून ते करचे. लँड पोजेशन पोजेशन ऑफ द लँड आपल्या कडेन घेतले आनी अप्रुवलां मेळ्ळीं हाजो अर्थ तुमकां जाय तशें काम करूंक मेळचें ना हें आमच्या युक्तिवादान आमी दाखोवन दिवपाचो प्रयत्न केलो. हें पोजेशन मागीर अप्रुवलां मेळ्ळीं तीं अप्रुवलां अशीं ब्लँकेट नाशिल्लीं, तीं अप्रुवलां जीं आसात तीं ब्लँकेट ना, म्हणजे ओपन अप्रुवलां ना, तीं अटी सयत आसात, तीं कंडिशनां सयत आसात. सो ह्यो सगळ्यो गजाली आमी जवळजवळ 1 वरभराच्या युक्तिवादान ऑनरेबल कोर्टाच्या निदर्शनान हाडून दिले. आनी तांचो फक्त इतलोच मुद्दो आशिल्लो की ज्युरिस्डिक्शन ना आनी ताका लागून हे नोटिसीक
काय झालं ना, आम्ही ऑनरेबल कोर्टाच्या निदर्शनात आणि एक गजल दाखवून दिली की आम्ही जे स्टॉप वर्क नोटीस इश्यू केला ते कायमस्वरूपीने आम्ही पंचायतीत मागला ताजेकडे की तुझ्याकडे जे किती व्यवस्थित डॉक्युमेंट असतात ते आमकां दी, ते आम्ही व्हेरीफाय करतात, तो म्हणसर हे काम तू बंद. सो ते करता असताना 24 तारखेक ताका स्टॉप वर्क नोटीस दिली. ताका जर इतली ताकतिकी आणि घाई असा ताका वॉर फुटिंगाचेर काम करूंक जाय जाल्यार ताणें 28 तारखेक रिप्लाय फायल करता आणि 1 तारखेक तो स्टे घेता. हे कित्या खातीर, हे कित्या खातीर घेता तो? जर ते पंचायतीक जर ज्युरिस्डिक्शनच ना जाल्यार ताका कितें गरज पडली वचून ऑनरेबल हायर ऑथॉरिटी कडेन वचून स्टे घेवपाची? सो ताजे मनांत तो व्यवस्थीत ना, तो व्यवस्थीत कायदेशीर रित्या काम करना हाची ताका जाणविकाय आसा. आणि आम्ही आयज ती दाखोवन दिली की ॲपलन कशा पद्धतीन काम करता आणि तो कशा पद्धतीन ताणें काम करूंक जाय आशिल्लें हे आम्ही दाखोवन दिले. हो पब्लीक इंट्रस्ट म्हणतात हिताक, गांवच्या देशाच्या राज्याच्या हिता देशाच्या हिताक हे काम चल्ला. आम्ही आमच्या ग्रामस्थांनी हांगा खंयच म्हणू ना की हे जे काम चल्ला ते बेकायदेशीर असा, ते स्टॉप करात, ते पुराय बंद करात, आमकां रोड नाका. हो मुद्दो आम्ही कंप्लेनंटांत खंयच मेन्शन करूंक ना. जरी लोकांक आमकां जरी लोक म्हणटात बोपा एअरपोर्ट नाका, लिंक रोड नाका, तरी सुद्दा ह्या वेळाचेर जो आर्ग्युमेंट आसा, ह्या वेळाचेर जो इश्यू आसा, तो इश्यू लिंक रोडाच्या बाबतीत कायदेशीर नाशिल्ल्या कारणान तो बंद करा. अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांची आशिल्ली. ती मागणी व्यवस्थेने त्यांच्यानी पंचायती कडे दिली आणि आम्ही ती पुटप केली. हिअरिंग घेतला आता लास्ट ऑर्डर काय म्हटले 1 एप्रिल पंचायतीची ह्या ऑर्डर जी आसा ती ऑर्डर 1 तारखेक एप्रिलाक सकाळी 11 वरांचेर दवरली. आयज एक्सटेन्शन ऑफ स्टेचेरय आर्ग्युमेंट जाले. ती स्टे जी आसा ती एक्सटेंड करची ना असो आम्ही खर विरोध केला, कारण ती स्टे फक्त 22 तारखेक आशिल्ली, 22 मेरेनच आशिल्ली. ती स्टे आता 1 तारखेपर्यंत उरतली, त्या वेळाचेर आम्ही ताका विरोध केला, पण ऑनरेबल कोर्टान ती स्टे वाढवून 1 तारखेपर्यंत दवरली. पंचायत जी आसा ती पंचायत एक साधी संस्था न्ही. सुप्रीम कॉन्स्टिट्युशनाच्या 12व्या आर्टिकलात पंचायतीची घटनेन आमच्या देशाच्या घटनेन पंचायतीचे महत्व प्रस्थापित केला आणि गावचे ॲडमिनिस्ट्रेशन चलोवपा खातीर पंचायत हाका पुराय अधिकार आसा. ॲप्लिकंट येयले, येस, ॲपलंट वॉज प्रेझेंट टुडे अलॉंग विथ हिज लॉयर आणि लॉयर कन्सर्न लॉयर आर्ग्यू द मॅटर. दिस इज अ पर्सन हू हॅज फाइल्ड अ कंप्लेंट, हू हॅड फाइल्ड अ कंप्लेंट बिफोर पंचायत, साजो तुळसकर, हू वॉज ऑल्सो इंटरव्यूनर, त्यांनी हस्तक्षेप केला. अनेक आर्ग्युमेंट जाता की सदांच म्हणतात की दे आर द टेनंट, बट इन दिस मॅटर आय थिंक हिज द कंप्लेनर इज द ओनर ऑफ द लँड. येस, इज द ओनर ऑफ द लँड. नाशिल्लो जाल्यार इट इज अ फंडामेंटल ड्युटी ऑफ दे आर रिजिंग सच क्वेश्चन. एडवोकेट शापूरकारान सगळे कवर केल्या पॉईंट, पण फंडामेंटल असा की पंचायत हो एक लेवल ऑफ गव्हर्मेंट, इट्स अ सेल्फ गव्हर्मेंट अँड सो इट इज ताका सगळी पॉवर्स असतात पंचायत एरियात आपल्याले फंक्शन्स कंप्लीट करपा खातीर. कसली ऑर्डर पास करूं जाता? सेक्शन 62 पंचायत राज एक्ट तांकां ही पावर दिता. दीस पावर इज ओवरवेलमिंग आनी हाचें कारण पंचायत इज रियली द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गव्हर्मेंट. आतां सेंट्रल गव्हर्मेंट प्रोजेक्ट आसूं नाजाल्यार स्टेट गव्हर्मेंट प्रोजेक्ट आसूं, लोकल बॉडी परमिशन्स आर मँडेटरी. इनफॅक्ट तुमी TCPचे डॅवलपमेंट रेग्युलेशन पळयलें जाल्यार दे नीड टू टेक परमिशन फ्रॉम TCP ऑल्सो, दे डू नॉट हॅव एनी परमिशन. पूण पंचायत इज द बिगेस्ट युनिट ऑफ गव्हर्नन्स. आनी वायट दिसता, दुख दिसता की जे डायरेक्टर ऑफ पंचायत हू इज सपोज टू लूक आफ्टर द इंटरेस्ट ऑफ पंचायत इज पासिंग सच ऑर्डर्स. दीस इज कंप्लिटली अगेन्स्ट द ऑब्जेक्टिव्स ऑफ द पंचायत राज एक्ट अँड शी इज गोईंग अगेन्स्ट द कॉन्स्टिट्युशन अँड इन फॅक्ट अब्युजिंग द पॉवर्स दॅट हॅव बीन गिव्हन टू हर. Yeah,
चल भितर आता